कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं योग्य नियोजन केल्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश आलं आणि मृत्यूदर कमी राखता आला असं माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त लातूर जिल्हा भाजपानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारच्या सहकार्यातून गाव पातळीवर धान्य वाटप केलं जात आहे आणि आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत असं ते म्हणाले. केंद्र सरकारनं केलेली जलशक्ती मंत्रालयाची स्थापना आणि मराठवाड्यासाठी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय याचा मराठवाड्यातल्या जनतेला फायदा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्याचं की सर्वात महत्त्वाचा निर्णय जो झालाय जलशक्ती मंत्रालयाचा झालाय. आज तुम्ही आपल्या सर्वांसाठी पहिला प्रश्न काय हो पाण्याचा. केंद्राने जो निर्णय घेतला जलशक्ती मंत्रालयाचा प्रत्येक घराला नळाने पाणी देणं हे आपल्या सरकारने घेतलेला केंद्र सरकारने निर्णय आणि येणाऱ्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी ह्या आपल्या भूमिकेत केंद्र सरकारची मदत सर्वात पहिलं जर कोणत्या जिल्ह्याला मिळेल तर लातूर जिल्ह्याला त्या ठिकाणी.